आणि सगळ्यात महत्त्वाचं समजा आपण एखाद्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याला किंवा लोकप्रतिनिधीला किंवा मंत्र्याला फोन लावत असताना एक प्रकारचं दडपण असतं आपल्यावर मला वाटतं तसंच दडपण ग्रामीण भागातल्या सामान्य लोकाचं पण त्याच्या लोकप्रतिनिधीला म्हणजे त्याच्या खासदाराला त्याच्या आमदाराला जिल्हा ह्याच्यावर एक दडपण असतं सामान्य माणसाचं मला वाटतं त्यांच्यामध्ये मिसळून मी ते शंभर टक्के संपवून टाकलं की मी म्हणजे काय वेगळा नाही मी तुमच्यासाठीच आहे तुमच्यापैकीच एक आहे मी निवडणुकीत नेहमी म्हणायचं की ओमराजे दुसरा तिसरा कोणी नसून तुमच्या कुटुंबातला सदस्य आहे असं समजा त्यावेळेस लोकांना कदाचित वाटलं असेल की ह्यांना मताची गरज आहे म्हणून म्हणतायत पण मी ते नातं अखंड पाच वर्ष आहे मी तेव्हा पण सांगितलं होतं की फक्त आजच मतदानापुरतं नाही तर मतदान झाल्याच्या नंतरसुद्धा ओमराजे हा तुमच्या कुटुंबातल्या सदस्याप्रमाणेच राहील आणि जेव्हा कधी कुठल्या अडचण पडेल तेव्हा स्वतःच्या मुलाला स्वतःच्या नातवाला जितक्या अधिकारणं स्वतःच्या भावाला जितक्या अधिकारानं तुम्ही काम सांगू शकता तितक्या अधिकारण ह्या ओमराजेला सांगू शकता आणि ते मी तंतोतंत पाच वर्ष अखंडपणे पाळले